मस्त असे क्यूट आले केक, अगदी छोटे छोटे इवल्या इवल्या हातात इवले इवले केक, लहान मुलांनाही मजा वाटेल असे छोटेसे केक, टिल्लू पिल्लू. या महिन्यात बऱ्याच लहान मुलांचे किंवा मोठ्यांचेही वाढदिवस असतील, पण लॉकडाऊनमुळे बाहेरून केक आणता येणार नाही. त्यासाठी आपण आपल्या फ्लेवरमध्ये आपल्या पद्धतीने घरच्या साहित्यात झटपट होणारा केक, अंड्याचा वापर न करता अगदी हलका स्पंजी केक झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. लहान मुलांना मोठ्यांना आवडतील असे. ज्याही कुकरमध्ये कढईमध्ये केक बनवायला ठेवायचा आहे, त्याआधी तापवायला ठेवून द्यायचं आहे, प्री हीट करायला ठेवून द्यायचं आहे. कुकरमध्ये बनवते, त्याच्यात एक रिंग ठेवून द्यायची, म्हणजे डायरेक्ट आपल्याला खाली केकचं भांडणी ठेवायचं. थोडंसं अंतर पाहिजे त्यासाठी. एक प्लेट ठेवून देते मी, झाकण ठेवून एक 10 मिनिटं तापून घ्यायचं आहे. छान केकचं मिश्रण बनवायला एक मोठी बाउल घेतला आहे मी. त्यात घरचं दही आहे 1 टेबलस्पून, मोठा चमचा 3 टेबलस्पून आपल्याला दही घ्यायचं आहे. बरोबर मोजून घ्यायचं. त्यात 2 ते 2.5 चमचे पिठी साखर, किंवा तुम्हाला गोड आवडत असेल 3 चमचे घेऊ शकता. मी 2.5 चमचे घेते, जास्त गोड नाही आवडत आमच्याकडे. पिठी साखर आणि दही मेल्ट करून घ्यायचं आहे. दही पिठी साखर चांगले फेटून घेतले. त्यात मी 2 टेबलस्पून तेल घालते, रिफाईंड ऑइल. तेही काढून घ्यायचं आहे. त्यात 1/2 कप मैदा घेतलाय मी. आपण 1/2 कपचं मेजरमेंट घेतोय, माप घेतोय, मेजरिंग कप चाळणीत टाकून घेतलं. मैद्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली, केकची जी पावडर असते ती, त्याच्यात 3 ते 4 चमचे अगदी छोटस 1/2 चमचापेक्षा कमी बेकिंग सोडा, आपला भजी सोडा असतो तो, ते गाळून घ्यायचं आहे. त्यात 1 छोटा चमचा व्हॅनिला इसेन, याच्याने केकला प्रॉपर टेस्ट येते. मैद्याची दुधाची टेस्ट जी आवडत नाही ती सगळी घालवते, आणि मस्त अशी व्हॅनिला इसेनची टेस्ट येते. त्यात 1/2 कप दूध घालायचं आहे, आपला नेहमीचा छोटा जो चहाचा कप असतो, त्याच्याने अगदी थोडं थोडं घालायचं. काही काही मैदा जुना जर राहिला दूध जास्त लागतं, त्यामुळे थोडं थोडं कालवायचं. अगदी हलक्या हाताने कालवत जायचं. थोडं घालते मी, 1/2 कप दूध घातलंय. केकचं मिश्रण सारखं एकसारखं करून घ्यायचं. त्यात तुम्ही किशमिश किंवा टुटी फुटी काही टाकू शकता. काजूचे तुकडे, मी टुटी फुटी घेतली 2 चमचे, त्याच्यात थोडा मैदा घालून टाकून घ्यायचंय, म्हणजे एकसारखं सगळीकडे लागेल. असे आपण मागच्या वेळेत ही टुटी फुटी बनवली टरबुजाच्या वाया गेलेल्या सालीपासून. मी ग्लासमध्ये टाकणार आहे केकचं मिश्रण. तुम्ही वाटीत किंवा केक मोल्डमध्ये कशा ती करू शकतात. त्यासाठी मी तेल लावून घेते, अगदी थोडंसं तेल सगळीकडून लावून घ्यायचं ग्लासांना. त्यात मैदा भरभरून घ्यायचा, जास्तीचा मैदा काढून घ्यायचा, म्हणजे केक छान असं पटकन निघतील त्याच्यातून ग्लासांमधून. 1 चमचा मैदा टाकू, सगळीकडे असं फिरून फिरून काढून घ्यायचं. असं लावून घेतलंय मी मैदा, भरभरून घेतला. जास्त वेळ नाही ठेवायचं एक आलवलेलं मिश्रण, बराबर करायचे. एवढं पातळ असू द्यायचं, जास्त जर पातळ झाला मिश्रण केक तुटेल, एकसारखा नाही निघणार. एकसारखं बॅटर टाकून घ्यायचं दोघं ग्लासांमध्ये. कुकरही छान तापलेला आहे, फक्त ही बाहेर येते त्याची, झाकण काढून ग्लास त्याच्यावर ठेवून घेते मी.
ग्लास वाटी केक मोल काही असेल तुमच्याकडे ते आणि झाकणाची रिंग पण काढली मी शिट्टी पण काढली ते लावून एक 25 मिनिट मध्यम गॅस ठेवून शिजून घ्यायचा केक बेक करून घ्यायचा गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची 25 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघायचं 20 मिनिटांनी उघडून बघू आधी आपण मग शिजला नसेल तर परत 5 मिनिटं राहू देऊ 20 मिनिटातच छान शिजलाय आपला केक मस्त फुलून आलाय आतून फुटलाय म्हणजे पूर्ण शिजलाय तो आतून पण परफेक्ट केक असतो असा शिजलेला सुरीच्या साह्याने मोकळा करून घ्यायचा आहे गरम आहे अजून अर्धा तासाने त्याचे आपण स्लाइस करू गार झालंय ग्लास आता मस्त असे क्यूट आले केक अगदी छोटे छोटे येवल्या येवल्या हातात येवले येवले केक लहान मुलांनाही मजा वाटेल असे छोटेसे केक टिल्लू पिल्लू तुमच्या आवडीचे साईजचे चकत्या करून घ्या अर्धा तास गारू द्यायचे पूर्ण गार झाल्यावर त्याचे पातळ स्लाइस होतील वरून आईस्क्रीम मध तुमच्या आवडीचा कुठलाही सिरप हलक्या हाताने पातळ स्लाइस केलाय म्हणजे तेवढ्या मुलांनाही मजा वाटेल अगदी लहान मुलांच्या हातानेच करून घ्यायचे एक एक अगदी अंड न वापरता ओव्हनचा वापर न करता